बाभुळगाव तालुक्यातील करेटगाव गावात 14 एप्रिलच्या मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरवर काही समाजकंटकांनी ब्लेड मारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विडंबना केली. यामुळे आंबेडकर अनुयायांनी प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत धामणगाव बाभुळगाव रस्ता चक्काजाम केला होता. तब्बल 2 ते 3 तास हा चक्काजाम होता. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका आंबेडकर अनुयायांनी घेतली होती. आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत समाजकंटकांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. आंबेडकरी जनतेने रस्ता रोको केल्याने करळगाव येथे धामणगाव यवतमाळ रोडवर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर आंबेडकर अनुयायांना शांत केले. यावेळी घटनास्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. जर 24 तास आरोपीला अटक करण्यात आली नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्हा बंद करण्यात येईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना भीम टायगर सेनेचे विशाल कुमार राऊत यांनी सांगितले आहे. घटनास्थळी बाभुळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र जेदे, बाभुळगाव तहसीलदार विठ्ठल कुंबरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध पक्षी तसेच मोठ्या प्रमाणात प्रशासन लगेच घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. विशाल कुमार राऊत, भीम टायगर सेना युवा प्रवक्ता तथा विदर्भ प्रसिद्धी प्रमुख. आज यवतमाळ जिल्ह्यातील करडगाव या गावामध्ये काही जातीयवाद्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरला काल 10:30 रात्रीला चिरफाड केलेला आहे. अतिशय नीच अशी असा प्रकार त्यांनी केलेला आहे. तेव्हा या पोलीस प्रशासनाला मी जाहीर आवाहन करतो की त्यांनी येत्या 24 तासाच्या आत आरोपींना जर अटक केलं नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आंबेडकरी संघटना, राजकीय पक्ष तथा सर्व समाज निषेध आंदोलन म्हणून कर्फ्यूसुद्धा लावू शकतो आणि पूर्ण यवतमाळ जिल्हासुद्धा बंद ठेवू शकतो. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी येत्या 24 तासामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ जेरबंद करावं, अन्यथा संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करेल. धन्यवाद. जय भीम. सर, कसं आहे, एक ग्राम करळगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या आपण जी पारंपरिक पद्धतीने रॅली म्हणतो त्या रॅलीचं समापन झालं 10 वाजताच्या दरम्यान. ती रॅली संपली गावकरी नंतर 1-1.5 तासानंतर पोलीस पाटील यांना फोन आला की बस स्टँडवर कोणीतरी अज्ञात इसमानं तर बॅनर कुठल्या तरी वस्तूने फाडले. लगेच आम्हाला फोन आला आणि घटनास्थळी पोहोचली. शहाणे शकेल तर तसा प्रकार करता आलेला. त्यानुषंगानं पोलीस स्टेशनला कल 295 ते अज्ञात आरोपींना गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तपासाच्या अनुषंगानं बरेचसे बारकावे मी पाहत आहे, दमदाटा घेत आहे. मग ते गावकऱ्यांना सुद्धा विचारपूस चालू होती की तरी कोणा केला असेल. या पद्धतीनं प्रत्येक अँगलनं तपास करणं सुरू आहे. परंतु काही लोकांचा रोष असून त्यांनी या प्रकारे थोडासा एक रस्ता अडवणुकीचा म्हणा किंवा त्या पद्धतीचा प्रकार जो एक रोष होता तो एक चांगला काही लोकांच्या जनतेच्या माध्यमातून, इतर प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून समंजस्याने तो जो आहे प्रकार मिटवण्यात आलेला. राहिल्या उर्वरित जो गुन्हा दाखल आहे त्या तपासा झाला तो लवकरात लवकर आम्ही निकाली काढणार आहोत. लवकर आरोपी अटक करू ज्या या पद्धतीने निगेटिव्ह करता येईल त्याच्या IPC नुसार आपल्याला सांगितलेलं आहे त्या होती निश्चितच अशी आम्हाला आशा आहे. आणि आव्हान हेच आहे की अशा प्रकारच्या ज्या रॅलीच्या संबंधाने किंवा असं एक धार्मिक बाब समोर करून काही जे आपल्या समाजातील जे समाजकंटक लोक असतील किंवा इतर कोणी की जे ज्यांना असं वाटतं की हे सगळं व्यवस्थित मांगल्य चालू नाही अशीच काही जे कोणतेही असे जे समाजकंटक असतात ते कोणते धर्माचे नसतात, कोणते जातीचे नसतात. एक विकृती असते समाजातली, त्या विकृतीवर फारसा विचार न करता प्रत्येकाने आपापला काय सद्भाव ठेवून आपलं चांगलं मार्ग काढता येतील जेव्हा जेणेकरून शांती
सुव्यवस्था व्यवस्थित राहील, आबादित राहील व गावचा विकास होईल, हेच आव्हान आहे की कोणत्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये किंवा बाहेरून घेणाऱ्या कोणी कोणतले मंडळी असतील त्यांच्यावरसुद्धा ते सांगतात त्याबद्दल विश्वास ठेवून आपले नाक कान डोळे वगैरे ठेवायचे आणि योग्य त्या पद्धतीने पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे आणि प्रत्येक वेळेस करतच राहतो. थँक्यू. आपल्याकडे काय मागणी केली, आपण काय त्यांना आश्वासन दिलं? आमच्याकडे मागणी आहे की बा जे अज्ञात आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शोध घ्या आणि त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करा. तर या बाबीचा उलगडा आम्ही काल रात्रीपासूनही त्यांना सांगत आहे की आपण दिलेल्या फिर्यादनुसार आपण आम्ही कारवाई करत आहोत. काही लोकांना आपण चौकशीच्या अनुषंगाने बोलवत आहोत, त्या संबंधी तपास चालू आहे आणि लवकरात लवकर जसे आरोपी निष्पन्न होतील त्या पद्धतीने पुढचा तपास करून त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवली. VKB न्यूज साठी बाभुळगाव यवतमाळ मधून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.